गणिताचा एक साधारण नियम आहे, कोणतीही रेषा बनते ती दोन बिंदूंनी. दोन वेगवेगळ्या अंतरावरील बिंदू जेव्हा जोडले जातात तेव्हा रेषा तयार होते. गेल्या 3 दशकांपासून विद्यार्थ्यांना आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणाऱ्या मार्गाची रेषा अर्थात क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी आणि क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल प्लस फाउंडेशन प्रोग्राम प्रगतीनगर बारामती. मित्रांनो, आजवरचा अकॅडमीचा हा प्रवास साधा सरळ सोपा कधीच नव्हता बरं. तो अविरत संघर्ष प्रतिकूल परिस्थिती यानं भरला आहे, त्यामुळं तो अधिक सुंदर आणि आखीव रेखीव झाला आहे. तर या प्रवासाची सुरुवात होते बारामतीपासून साधारण 150 किलोमीटर लांब असणाऱ्या जातेगाव तालुका कर्जत जामखेड इथून. या रेषेवरील पहिला बिंदू अर्थात प्राध्यापक शेषराव तुकाराम काळेसर. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या प्राध्यापक शेषराव काळेसर यांनी आपलं प्राथमिक शिक्षण आपल्या जन्मगावी म्हणजे जातेगाव इथंच पूर्ण केलं, तर माध्यमिक शिक्षण जवळच असलेल्या पाचंगरी गावातून पूर्ण केलं. उपजत कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या प्राध्यापक शेषराव काळे यांनी इयत्ता 11वीमध्ये सायन्स शाखेत प्रवेश घेतला. त्यानंतर 12वीसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील रावसाहेब बोरावके कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित केला. प्राध्यापक काळे सरांचं पुढील महाविद्यालयीन संपूर्ण शिक्षण BSc अहमदनगर शहरातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज इथं झालं. शिक्षकी पेशाची आवड आणि आकर्षण काळे सरांना सुरुवातीपासून होतीच, त्यामुळं सातारा जिल्ह्यातील पाटण इथं BEd साठी त्यांनी प्रवेश निश्चित केला. गणित हा प्राध्यापक शेषराव काळे सरांचा आवडता विषय आणि तोच पुढील काळात करिअरचा सुद्धा. कोणतीही गोष्ट समजून उमजून करायची हा शिरस्ता त्यांनी जपला आणि पुढील काळात आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवला. BEd पूर्ण केल्यानंतर पुण्यातल्या विमल विद्या कुंज इथे दिवसा तर आपटे प्रशाला नाईट स्कूल इथे रात्री त्यांनी गणित विषयाच्या अध्यापनाचं कार्य केलं. स्वतः प्रतिकूल परिस्थितीमधून आल्यामुळे समर्पित भावनेनं नाईट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्याचा आनंद अधिक आहे हे प्राध्यापक काळेसर आवर्जून नमूद करतात. कालौघात बारामती येथील तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय अर्थात TC कॉलेज इथे विना अनुदानित तत्वावर नोकरीची संधी चालून आली, त्यामुळे 14 ऑगस्ट 1996 रोजी प्राध्यापक काळेसर BCS आणि BSc विभागात रुजू झाले. विना अनुदानित तत्वावर नोकरीला असल्यानं अल्प पगारात गुजराण करणं तसं अवघडच, मात्र जसा शिक्षक अडचणीच्या काळात विद्यार्थ्यांना मदत करतो तसा विद्यार्थी देखील अडचणीच्या काळात शिक्षकांच्या पाठीशी उभा राहतो. काळे सरांच्या बाबतीत काहीसं असंच घडलं. BSc परीक्षेचा कालावधी जवळ येत होता. काळे सरांची शिकवण्याची पद्धती विद्यार्थ्यांना आवडली होती, त्यामुळं विद्यार्थ्यांनीच परीक्षेच्या कालावधीपुरतं प्राध्यापक काळे सरांना क्लासेस घेण्यासाठी आग्रह धरला. आणि केवळ अपघातानेच सुरुवात झाली काळे कोचिंग क्लासेस अर्थात KCC ची. BSc नंतर इयत्ता 11वी आणि 12वीसाठी KCC कार्यान्वित झालं. तो काळ काही जाहिरातबाजी करण्याचा नव्हता, मात्र केवळ माउथ पब्लिसिटीवर गणित विषयासाठी बारामतीमधील अग्रगण्य क्लास म्हणून प्राध्यापक काळे सरांचा लौकिक निर्माण झाला. काळे सरांची शिकवण्याची पद्धत, ओरल आणि रिटर्न आउटपुट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लष्करी शिस्तीचे प्राध्यापक काळे सर, यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढा KCC कडे वाढू लागला. बारामतीमधील डॉक्टर्स वकील आणि प्रतिष्ठित घरातील मुलं मुली गणित विषयाच्या तयारीसाठी काळे सरांकडे रांगा लावू लागली. अगदी ऍडमिशनसाठी शिफारशी सुरू झाल्या. हा सिलसिला अगदी 2010 पर्यंत सुरू राहिला. स्वतः कार्यरत असणाऱ्या TC कॉलेज या संस्थेत काळे सर आणि त्यांच्या सहकार्यांनी CET स्पेशल बॅच सुरू करून संस्थेसाठी सुद्धा मोलाचं कार्य केलं. नंतरच्या काळात जयसिंगपूर इथे बदली झाल्यामुळे TC कॉलेजमध्ये नोकरी करणं शक्य झालं नाही, मात्र TC कॉलेजची शिस्तबद्धता आणि नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या याबाबत प्राध्यापक काळे सर आजही कृतज्ञता व्यक्त करतात. नोकरीमधून राजीनामा दिल्यानंतर काळेसरांनी त्यांच्या डोक्यातील कल्पना
प्रत्यक्ष सत्यात उतरवण्याचा निश्चय केला. यामध्ये विशेषतः मराठी आणि सेमी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना 11वी 12वी सायन्समध्ये असणाऱ्या पूर्ण इंग्रजी मीडियमच्या अडचणी लक्षात घेऊन केलेली फाउंडेशन कोर्सची रचना आणि त्याचप्रमाणे बारामतीमध्ये अगदी सगळ्यांच्या आधी IIT फाउंडेशन कोर्सची केलेली सुरुवात, यातील बऱ्याच गोष्टी तत्कालीन काळाच्या पुढे होत्या आणि विद्यार्थ्यांना त्याचा उचित लाभ देखील मिळाला. शिक्षण क्षेत्राला केवळ अर्थार्जन आणि उपजीविकेचं साधन मानायचं नाही याबाबत प्राध्यापक काळेसर ठाम होतेच. मात्र या विचारधारेला प्रमाण मानणारा एक बिंदू अजून प्राध्यापक शेषराव काळेसर यांना जोडला जाणार होता आणि तो बिंदू म्हणजे प्राध्यापक बाळासाहेब रंगराव घाडगे. काळेसर जितके उग्र तितकेच प्राध्यापक घाडगे सर सौम्य. जणू फिजिक्सच्या अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर या नियमाला पूरक असणारी ही जोडी. बारामती जवळच्या गुणवणी या गावातले मूळचे असणारे प्राध्यापक घाडगे सर यांचं माध्यमिक शिक्षण बारामती येथील छत्रपती शाहू हायस्कूल या शाळेतून तर संपूर्ण महाविद्यालयीन शिक्षण बारामती येथील TC कॉलेज इथं झालं. त्यावेळच्या 86% BSc फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनने उत्तीर्ण होऊन MSc साठी प्राध्यापक घाडगे सरांनी पुणे विद्यापीठात प्रवेश मिळवला. तत्कालीन द इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स अर्थात आयुकाचे चेअरमन डॉक्टर नरेश दधीच यांचे प्राध्यापक बाळासाहेब घाडगे हे आवडते विद्यार्थी. त्यांच्या सहवासातून प्राध्यापक बाळासाहेब घाडगे यांची विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीची वैचारिक बैठक पक्की झाली. विषयाच्या खोलात जाऊन त्याचं मूळ शोधून काढायचं आणि त्यानुसार आपली आखणी करायची ही कार्यपद्धती प्राध्यापक बाळासाहेब घाडगे सर यांनी आत्मसात केली आणि त्यानुसार आपल्या विद्यार्थ्यांमध्ये परावर्तित सुद्धा केली. उत्तम मार्क्सनी MSc उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी प्राध्यापक घाडगे यांनी पुणे इथल्या सुप्रसिद्ध टिळक कॉलेज इथे BEd अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित केला आणि खऱ्या अर्थानं प्राध्यापक घाडगे सरांचा एक साधा माणूस ते शिक्षक हा प्रवास अखंडितपणे सुरू झाला तो आज तागायत सुरू आहे. प्राध्यापक बाळासाहेब घाडगे सर यांची शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळख निर्माण झाली ती यामुळेच. अभ्यास कसा करावा, कोणताही अवघड विषय टप्पे तयार करून लक्षात कसा ठेवावा, परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी आपली रणनीती कशी असली पाहिजे, शॉर्ट्स नोट्स कशा काढाव्यात याबाबत प्राध्यापक बाळासाहेब घाडगे यांचं कसब वादातीत आहे. प्राध्यापक काळेसरांप्रमाणेच गणित या विषयात त्यांची महारत. गणित सोडवत असताना साध्या सोप्या ट्रिक्स उपयोगात आणणं आणि हसत खेळत शिक्षण आत्मसात करणं या उक्तीवर प्राध्यापक घाडगे सर यांची प्रचंड निष्ठा आहे. त्यामुळेच विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आपल्या मातीच्या ओढीनं प्राध्यापक बाळासाहेब घाडगे यांनी बारामतीलाच आपली कर्मभूमी म्हणून निवडलं. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घाडगे सर यांना पहिली पोस्टिंग भवानीनगर हायस्कूल भवानीनगर इथं मिळाली. तिथलं आव्हान म्हणजे हायस्कूल नवीन होतं. नुकतीच त्या हायस्कूलनं 11वी आणि 12वीची बॅच सुरू केली होती, त्यामुळे अवघ्या 24 विद्यार्थ्यांनी घाडगे सरांच्या शिक्षक कारकिर्दीची सुरुवात झाली. विशेष म्हणजे सगळे विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. अगदी आजही या 24 विद्यार्थ्यांशी घाडगे सरांचा व्यक्तिगत ऋणानुबंध आहे. त्यानंतर 1990 साली प्राध्यापक बाळासाहेब घाडगे सर पूर्ण वेळ TC कॉलेजमध्ये सेवेसाठी रुजू झाले. TC कॉलेजमध्ये 22 वर्ष सन्मानाने नोकरी करून 2011 साली TC कॉलेजमधून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. TC कॉलेजमध्ये तब्बल 2 दशकं घाडगे सरांनी अध्यापनाचं कार्य केलं. अगदी आजोबा वडील आणि नातू अशा एकाच घरातल्या 3 पिढ्या त्यांच्या विद्यार्थी होऊन गेल्या ही बाब इथे विशेषतः नमूद करावी लागेल. या नोकरीच्या काळात अनेक जीवाभावाचे सहकारी प्राध्यापक घाडगे सरांनी कमावले आणि विद्यार्थ्यांकडून अनेक नव्या बाबी शिकायला मिळाल्या आणि अनुभवांनी मी समृद्ध होत गेलो असंही प्राध्यापक बाळासाहेब घाडगे अगदी नम्रपणे सांगतात. साधारणपणे 1990 चं दशक सर्वार्थानं भारतात बदल घेऊन आलं. भारतानं खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं.
इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेसची संख्या झपाट्याने वाढली. पूर्वी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजचे प्रवेश हे इयत्ता 12वीच्या मार्क्सवर व्हायचे. नंतर 1995-96 साली प्रथम मेडिकल कॉलेजमधील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी MHT CET सुरू झाली आणि कालांतरानं 1997-98 सुमारास इंजिनिअरिंगसाठी सुद्धा MHT CET परीक्षा सुरू झाली. पारंपरिक परीक्षा पद्धतीला छेद देत बहुपर्यायी प्रश्न या परीक्षांमध्ये होते, त्यामुळे कमी वेळात पटकन उत्तर शोधण्याचं कसब ज्याच्याकडं त्याच्याकडं हमखास चांगले मार्क्स हे सूत्र पक्क झालं. अर्थात प्राध्यापक बाळासाहेब घाडगे सरांच्या गणिताच्या साध्या सोप्या ट्रिक्स आणि टेक्निक्स या परीक्षा पद्धतीला पूरक ठरल्या आणि प्राध्यापक बाळासाहेब घाडगे यांची लोकप्रियता वाढू लागली. तेव्हाच्या बारामती शहरात प्रत्येक विषयाचे स्वतंत्र शिक्षक त्यांच्या विषयांचे स्वतंत्र क्लासेस घेत. अर्थात आपापल्या विषयात हे शिक्षक दिग्गज होतेच, मात्र विद्यार्थ्यांचा बहुमूल्य वेळ या धावपळीत वाया जात होता. अर्थात सर्वांनी एकत्र येऊन काम करूयात हा प्रयत्न मुख्यतः प्राध्यापक शेषराव काळेसर यांनी जरूर केला, मात्र काही कारणांमुळे त्याला यश प्राप्त झालं नाही. असं म्हणतात, ध्येयवादी माणसाला त्याच्या डोक्यातल्या संकल्पना राबवण्यासाठी स्वतंत्र संस्था ही काढावीच लागते. अगदी इतिहासाची पानं चाळून पाहिलं तरी याचं प्रत्यंतर येतं. विस्तृत प्रमाणात सामाजिक परिवर्तन घडवायचं असेल तर स्वतःची संस्था काढण्याशिवाय पर्याय नाही. हाच विचार प्राध्यापक शेषराव काळे आणि प्राध्यापक बाळासाहेब घाडगे यांनी स्वीकारला आणि सुख ही 50% आणि दुःख ही 50% या साध्या सरळ एकमतानं दिनांक 12 जानेवारी 2014 रोजी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिक्षण क्षेत्रात नवनिर्मिती अर्थात सृजनशील काहीतरी करायचं या उद्देशाने क्रिएटिव्ह हे नाव निश्चित झालं. जे करायचं ते प्रामाणिकपणे आणि विद्यार्थी केंद्रित आणि पालकांना समाधान वाटावं या उद्देशानेच अकॅडमी कार्य करू लागली. पालकांनी नाजूक वयातील आपले मुलगा अथवा मुलगी मोठ्या विश्वासानं आपल्याकडे शिकायला पाठवले आहेत हा एकच विचार डोक्यात घेऊन क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी हे एक विश्वासाचं ठिकाण म्हणून गणलं जाईल याची खबरदारी दोघांनी अगदी प्रथमपासूनच घेतली आणि आजही या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही यासाठी प्राध्यापक शेषराव काळे आणि प्राध्यापक बाळासाहेब घाडगे अहोरात्र झटत आहेत. दोन बिंदूंचा हा प्रवास हा केवळ कोणा दोन शिक्षकांचा प्रवास नाही तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन आपल्या शिक्षणानं समाजात अमूलाग्र बदल घडवू पाहणाऱ्या दोन दीपस्तंभांचा प्रवास आहे. त्यामुळं आपले मुलामुलींचं करिअर उज्ज्वल व्हावं यासाठी पालकांच्या मनातील एका विश्वासाच्या ठिकाणची ही निर्माण कथा आहे आणि त्यामुळंच त्याचं महत्त्व अधिक आहे.